पूजा पाठ करूं। दरवर्षी नारा रथोत्सव 145 वर्षाची परंपरा असलेला हा जो रथोत्सव आहे तो यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे या ही यात्रा थांबवण्यात आलेली रद्द करण्यात आली आहे आणि हा आमच्या 145 वर्षामध्ये पहिलाच हा प्रसंग आहे की बाबा या वर्षी आधी यात्रा अगदी छोटेछाटी प्रमाणामध्ये आणि थोडक्यात साध्या साध्या स्वरूपामध्ये ती पूजा करून या यात्रेचं आम्ही यात्रेचं स्वरूप
या ठिकाणी आणलं होतं. त्या मामाला तिथे थोडंसं हेही वाटतं की बाबा या यात्राचं हे पहिलंच वर्ष असेल. चांदक्याबाईच्या जय या नावाने ही जी यात्रा दरवर्षी पंढरी पडती पंढरपूर म्हणून अशी दुमदुमत असते, परंतु यावर्षी खूपच युगात दिसतो आहे. आणि कोरोनाच्या साथीमुळे आपणही बाबा ज्यांच्यामध्ये सहभागी होऊ या सर्वांना आपण साथ द्यावी शासनाला आणि प्रशासकीय काही सब जे नियम असल्यामुळे त्या प्रशासकीय नियमाचं पालन करून या ठिकाणी हा रथोत्सव अतिशय साध्या प्रमाण स्वरूपामध्ये साध्या पुजारीच्या सकाळी पूजा अभिषेक पूजा केली आणि त्यानंतर छोटे काही प्रमाणामध्ये रथाची आरती करून या भजनी मंडळ आणि सर्व ग्रामस्थ मंडळींनी हे रथोत्सवाची यात्रेत परिसहभागी होऊन सर्वांनी साथ दिली आणि प्रशासकीय शिस्तीचे पालन सुद्धा या गावकऱ्यांनी पाळलं आणि अतिशय शांततेने हा रथोत्सव साजरा केला आणि थोड्या प्रमाणावर त्यांनी सांगितलं. मी हे रद्द झालं आहे ते मनाला फार वाईट वाटतं आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात करतो, यावर्षी पांडुरंगाला साखर घातलं की पिंपळेवासी आणि काव कोरोनामुक्त हो, पिंपराळ्यात कोरोनाचा बाधा न हो ही आमची पांडुरंगाची मुख्यमंत्र्यांनी मागणी. वाटतं की आपल्या जगा देशावर जे कोरोनाचं संकट पोचलं आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही हा रथोत्सव निर्णय घेतला की बाबा काढायची नाही, मिरवणूक रद्द केली आणि एकदम कमी प्रमाणात पूजा अर्चे करून आणि रथाची पूजा करून दर्शनाला फक्त मंदिर बाहेरून उघडत होलं आहे आणि रथाची यात्रा संपवली. तर मनाला एक असं वाटतं की बाबा असं व्हायला नको आणि आता आम्ही जेव्हा पांडुरंगापुढे एकच प्रार्थना करतो की बाबा देशावरचे जे संकट आहे हे लवकरात लवकर निघतो हीच आमची त्यांनी प्रार्थना आहे. ओके, नाव काय आपलं? माझं सुनील प्रकर आहे. ओके, आहे आणि कोरोनामुळे मनाला खूप वाईट वाटतंय. आता वरून जे आदेश आहेत आणि ते ठिकाणी शिस्तीने पालन केलेलं आहे. त्यानंतर एकटा आम्ही पूजा करत होतो आणि 3 महिन्यापासून जवळजवळ आम्ही मध्ये एकटा असल्यामुळे पूजा करत असल्यामुळे बाहेरसुद्धा गेट बंद होतं. हे गेटसुद्धा 3 महिने बंद होतं, आजही बंद आहे. आणि आम्ही काटेकोरपणे आहेत या कोरोनाचं आणि आम्ही आभार आहोत, प्रशासनाचे पण आभार आहोत. आणि हे कोरोना संकट जे आहे हे लवकर जावं जिल्हा मर्यादेने. देवाचं प्रार्थना हीच करतो आहे आम्ही.